सर्वांना भीम आज आपण लोकशाहीर अण्णाभू साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं संवाद साधणार आहोत लोकशाहीर अण्णाभू साठे यांच्या संदर्भात बरीचशी माहिती आता समाजामध्ये पसरलेली आहे विशेषतः जन्मशताब्दीच्या निमित्तानं जे फेसबुक लाईव्ह झाले किंवा अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले त्यातून समाजामध्ये बरेचसं या विषयाच्या संदर्भात समाजामध्ये जागृती विषयावर मोठ्या प्रमाणात होत अण्णाभाऊ सट्टे यांचा जन्म एकोणीसशे वीस साली एक ऑगस्टला झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे अण्णाभाऊ मूलतः प्रवासी मजूर होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे झाला अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एका कष्टकरी अशा दरिद्री कुटुंबात झालेला आहे त्याचे आईवडील शेतमजूर म्हणून काम करत होते आणि हे काम करत असताना आपल्या मुलांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते अण्णाभाऊंची मोठी बहीण गंगूबाई दोन नंबरचे अण्णाभाऊ म्हणजे तुकाराम तुकारामचंच नाव पुढं अण्णा झालं तीन नंबरचा संभाजी होता शंकर होता तो शंकर लहानपणी वारला त्यानंतर दुसरा मुलगा झाला त्याचं नाव शंकरच ठेवलं आणि तो प्रसिद्ध लोकशाहीर शंकरसाठी अण्णाभाऊची एक जया नावाची बहीण होती असे कुटुंब जगण्यासाठी धडपडत होतं गावाकडे काम मिळत नाही आणि जगणं अवघड झाले म्हटल्यानंतर सगळं बिस्तारा पाठीवर घेऊन हे कुटुंब चालत मुंबईला गेलं आणि मुंबईला चार महिने चालत गेले होते ते दोनशे वीस मैल एवढं अंतर जाण्यासाठी त्यांना चार महिने लागले कारण रस्त्यात कुठेतरी काम शोधायचं काम मिळवायचं आणि काम करून एका वेगळ्या पद्धतीनं पुढं पुढची वाटचाल करायची अशी सगळी एकूण त्यांची अवस्था होती या अवस्थेतून ते मुंबईच्या झोप झोपडपट्टीमध्ये गेले आणि मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर जिथं काम मिळेल जे काम मिळेल ज्या प्रकारचं काम मिळेल जेवढी मजुरी मिळेल तेवढी घेत घेत अण्णाभाऊ मजुराचंच काम करू करू लागले प्रवासी मजूर ट्रॅव्हलिंग वर्कर्स हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला जातो तो त्यामुळं असं काम करता 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 अण्णाभाऊ जे जी मुंबईच्या जीवनामध्ये रुळायला लागले एकोणीसशे छत्तीस साली त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी ते सोळा वर्षाची होती लहान असतानाच ते मुंबईत गेले तेव्हा बोलपोट सुरू झाला होता आणि चित्रपटाचं फार त्यांना वेळ होतं त्यावेळी ते चित्रपट बघायला जायचे पण चित्रपट पुढे चालू असताना खाली कॅप्शन यायच्या आणि ह्या कॅप्शन त्यांना वाचता येत नव्हत्या आणि त्यामुळे त्यांना वाटलं आपल्याला कॅप्शन वाचता येत नाहीत आपण कॅप्शन वाचण्यासाठी लिहायला वाचायला शिकलं पाहिजे वयाच्या चौदाव्या वर्षी चौतीस साली पहिल्यांदा त्यांना जाणवलं की आपण लिहायला वाचायला शिकलं पाहिजे आणि मग त्यांचा भाऊ सा साधू साठे याच्या मागे ते लागले आणि मला शिकव म्हणाले नाही साठे हा मजूरच होता व तो वारकरी होता आणि त्याच्याकडे बरेचसे ग्रंथ वगैरे होते थोड़ 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 त्या साधूसाठेनं थोडं थोडं शिकवलं वेगवेगळ्या लोकांनी थोडं थोडं शिकवलं आणि त्यातून अण्णाभाऊ हळूहळू मराठी वाचायला आणि पुढे लिहायला शिकले अण्णाभाऊना लिहायला वाचायला शिकायला दहा बारा वर्ष साधना करावी लागली अपारंपरिक शिक्षण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं के त्यांनी केलेलं आहे त्यामुळं अण्णाभाऊनी लिहायला वाचायला शिकण्यापूर्वीच अण्णाभाऊ हे प्रतिभासंपन्न ग्रस्त होते अत्यंत खेळाडू वृत्तीचे होते चांगले खेळाडू होते अण्णाभाऊ खूप चांगले पोहत असत महापौर पोहणं हे त्यांना शक्य होतं आणि ते प्रयत्न करायचे वाढण्याचा महापूर पोहण्याचा प्रयत्न त्यांनी बऱ्याच वेळा केलेला होता अण्णाभाऊ झाडावर चढणं सुरपारंभ्या खेळणं वेगात धावणं घोड्यावर बसून रपीट करणं नेमबाजी करणं दानपट्टा खेळणं या सगळ्या खेळामध्ये प्रवीण होते अत्यंत लवचिक आणि चपळ असं त्यांचं शरीर होतं असे हे अण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांचं बौद्धिक शिबिरं सुरू झाली आणि त्या बौद्ध बौद्धिकातून नवे नवे प्रश्न त्यांच्यासमोर यायला लागले नवे नवे विषय त्यांच्यासमोर यायला लागले आणि त्यातून अण्णाभाऊ प्रगत होत गेले विचार करत गेले आणि एक्केचाळीस साली त्यांचा नानकिन नगरापुढे हा पहिला पोवाडा त्यांनी गायला तो पोवाडा गाव गायला त्यावेळेला तो त्यांनी गायला डायरेक्ट म्हणजे सुचला आणि गायला असं झालं तो लिहिला नव्हता त्याच्या सहकार्याने मित्रांनी गवानकर अमर शेख वामन रॉभर्ट वगैरे अशा जे त्याच्या अवतिभुती मित्र होते त्यांनी ते लिहून घेतलं अण्णाभोंचं सगळं वाङ्मय हे सुरुवातीला असं वाणीमयच होतं अनेक गीतं त्यांनी लिहिली सुरुवातीला अनेक गाणी लिहिली त्याचा डासाचा पवाडा हा मुंबईमध्ये फार गाजलेला होता त्यांच्या संपूर्ण लेखनामध्ये तात्विक भाग असायचा तर डासाचा पवाडा यामध्ये डास कसे चावतात आणि झोपडपट्टीमधल्या माणसांना डास कसे त्रास देतात हे होतंच पण भांडवलदार नावाचे डास समाजाला कसे पिळतायत शोषण करत आहेत चित्र त्या डासाच्या पावड्यातून दिसतो म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेपासून अण्णाभाऊ हे तात्विक विचार करून लिहिणारे लेखक होते त्या पद्धतीनं त्यांचं संपूर्ण लेखन पुढे येत होतं सुरुवातीला ते कम्युनिस्ट पक्षामध्ये आणि कामगार वर्गामध्ये लोकशाहीर म्हणून पुढं आले त्याच काळात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लाल बवटा कलापथक हे कलापथक तयार झालं हे तया पक्षाचं कम्युनिस्ट पक्षाचं कलापथक होतं दत्ता अमर अमरशेख आणि अण्णाभू साठे या तीन शाहिरांनी हे कलापथक उभं केलं होतं हे कला फार गाजलं ते कलापथक फिरलं आणि या कलापथकानं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीमध्ये ऐतिहासिक काम केलेलं आहे महाराष्ट्रातलं असं शहर नाही जिथं त्यांचा कार्यक्रम झाला नाही सलग ते कार्यक्रम करत राहिले या कलापथकाला लागणारी गाणी जे आहेत गीतं वेगवेगळ्या प्रकारचे कृषी गीतं गीतो, गीतो, गीतो छक्कट पदे लावण्या अण्णाभाऊने लिहिल्या पोवाडे लिहिले आणि हे सगळं साहित्य होकल पद्धतीनं स समाजासमोर आलं आणि अण्णाभाऊ एक प्रसिद्ध शाहीर म्हणून पुढं पुढं आले अण्णाभाऊचे दहा पोवाडे प्रसिद्ध आहेत अण्णाभाऊने पुढं लहानपणीपासून ते वगनाट्यात काम करत होते पारंपरिक तमाशात ते काम करत होते बापू साठे नावाचा सा त्यांचा भाऊ त्याचा तमाशा होता आणि त्या तमाशामध्ये ते तमाशा काम करत होते पण त्या तमाशातल्या अनेक गोष्टी त्यांना रुचत नव्हत्या तमाशा बदलला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांनी स्वतः लोकनाट्य लिहायला सुरुवात केली एकोणीसशे शेहेचाळीस ते बावन्न या काळात अण्णाभाऊने पंधरा लोकनाट्य लिहिलेले आहेत आणि या पंधराही लोकनाट्याचे प्रयोग सादर केलेले आहेत आणि ते प्रयोग फार गाजले ही सगळी न लोकनाट्य त्यांची जी आहे ही समाजामध्ये फार लोकप्रिय झाली त्यावेळेला समाजवादी चळवळीचं एक शाहिरी पथक होतं त्यात पु ल देशपांडे पुन्हा शाहीर हेगडे वगैरे मोठी माणसं लीलाधर हेगडे अशी मोठी माणसं त्यात काम करत होती वसंत बापट त्यात काम करत होते आणि त्यांच्या स्पर्धेला हे अण्णाभूचं कलापथक होतं पु ल देशपांडेंनी तीन पैशाचा तुम्हाच्या नावाचं पुस्तक दिलं आहे ते पुस्तक या तिघांना अर्पण केलेलं आहे अण्णाभाऊ अमरशेख आणि गावांकर मी त्यांना विचारलो होतो तुम्ही असं का केलं तर ते म्हणाले की आम्ही एकत्र काम करत होतो एकाच वेळी काम करत होतो आमचंही कलापथक होतं शहरी भागामध्ये आमच्या कलापथकाला किंमत होती पण ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर किंवा शहरातल्यासुद्धा कामगार वर्गामध्ये गेल्यानंतर अण्णाभाऊंचं कलापथक आमच्याविषयी चांगलं होतं एक चांगला कालावंत अनाभव होता आणि म्हणून मी ते पुस्तक त्यांना अर्पण केलेलं आहे अण्णाभाईची ही सगळी कलापदकं संयुक्त महाराष्ट्राच्या समितीच्या चळवळीमध्ये फार सुंदर पद्धतीनं माझी मुंबई मुंबई कोणाची यासारखी त्यांची जे आहेत अकलेची गोष्ट पेंग्याचं लगेन ही लोकनाटे त्यांची गाजलेली आहेत देशभक्त घोटाळे देवच भूत असे अनेक त्यांची अतिशय सुंदर पद्धतीनं गाजलेले लोकनाट्य त्यांनी लिहिली आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी पहिली कथा लिहिली सुदर्शन नावाच्या श्रीकृष्ण पोळे संपादक त्यांच्या सुदर्शन मासिकामधून ही अण्णाभूची कथा प्रकाशित झाली आणि ही कथा प्रकाशित झाल्यानंतर एक, एक दर्जेदार कथाकार म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे बघायला लागला आचार्य अत्रेनी त्यांना बोलवून घेतलं दालो दालो आणि अत्रेनी नवयुगमध्ये कथा लिहायला सांगितलं आत्रे त्यांना मानधन द्यायला लागले आणि नवयुगमध्ये अण्णाभाऊच्या कथा सलग छापून यायला लागल्या आत्रेंनी एक लेखक म्हणून अण्णाभाऊना खूप ज्याला मान्यता म्हणतो किंमत दिली अण्णाभाऊंच्या खोळमवाडी नावाच्या कथासंग्रहाला आत्रेने प्रस्तावना लिहिली आहे त्यात फार सुंदर पद्धतीनं मरण्यासाठी झ धर, झगडणाऱ्या माणसांची कथा उंच मानेनं जगणाऱ्या माणसांची कथा अशा पद्धतीनं अण्णाभाऊंच्या कथेचं विश्लेषण आत्रेयांनी त्या प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे अठ्ठे एकोणपन्नास सालीच अण्णाभाऊने इनामदार नावाचं नाटक लिहिलं ह्या इनामदार नाटकाचं पुढं ए सौस्ता सौस्ता के हनगल यांनी हिंदीमध्ये भाषांतर केलं इप्टा थिएटर सुरू झालं डॉक्टर होमी भाभा हे इप्टा थिएटर सुरू करणाऱ्यापैकी प्रमुख होते आणि अण्णाभाऊ त्यात होते जे सहाजण होते शाही लुधिया वगैरे या सहा जणांमध्ये म्हणजे इफ्टा थिएटरच्या संस्थापका संस्थापक सदस्य म्हणून अण्णाभाऊंनी काम केलेलं आहे अगदी तरुण अवस्थेमध्ये भाभासारख्या एवढ्या विचार मोठ्या शास्त्रज्ञानं अण्णाभाऊंना आपल्या बरोबर घ्यावं यातूनच अण्णाभाऊंच्या त्या काळातल्या एकूण गुणवत्तेचं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं या नाटकाचं पुढं अठ्ठावन्न साली दिल्लीमध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती यांच्यासमोर प्रयोग झाला इफ्टाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये तो प्रयोग झाला आणि स्वतः राधाकृष्णन यांनी अण्णाभूंची पाठ थोपडली आणि पण खूप त्यांनी हे केलं आणि त्यातला संघर्ष आणि बाकी सगळ्या गोष्टी मला आवडलेल्या आहेत आणि तो लिहित राहा आणि फार चांगलं लिहिशील असं राधाकृष्णन त्यांना म्हणाले एक्कावन्न साली अण्णाभोनी पहिली कादंबर कादंबरी लिहिली वारणीच्या खोऱ्या ही स्वातंत्र्य चळवळीवरची कादंबरी आहे लगेच बावन साली चित्रा नावाची कादंबरी त्यांनी लिहिली या चित्रा कादंबरीवर पुढं चित्रपट निघाला मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये पत गरिबाची मुलगी विकली गेलेली ती झुंजून तिथून कशी व्यवसायातून बाहेर येते म्हणजे व्यवसाय व्यवसाय नकार देते करायला आणि ती बाहेर येते तिच्या झुंजीची कहाणी चित्रा कादंबरीमध्ये आहे त्यानंतर अण्णाभूंचं कृष्णाकाठच्या कथानावाचा कथासंग्रह पहिला प्रकाशित झाला आणि त्यानंतर फकीरा नावाची प्रसिद्ध सुप्रसिद्ध कादंबरी एकोणसाठ साली प्रकाशित झाली फकीरा कादंबरीनं अण्णाभाऊंना सर्वदूर मान्यता दिली एकोणीसशे साठ साली नवा महाराष्ट्र तयार झाला संयुक्त महाराष्ट्र आणि तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीमध्ये अण्णाभूंच्या या कादंबरीला पुरस्कार मिळाला आणि या पुरस्कारामुळं अण्णाभाऊ एक मान्यवर लेखक म्हणून वाचकामध्ये सरोदूर पोचले पुढं अण्णाभाऊने तीस कादंबऱ्या लिहिले एकूण त्याचे बावीस कथासंग्रह आहे पंधरा वगनाट्य ना आहेत दहा पोवाडे आहेत दोनशेच्यावर गाणी आहेत एकूण कथा त्यांच्या तीनशेच्यावर आहेत बावीस कथासंग्रह असले तरी असंकलित काही कथा अजूनही आहेत आणि त्या केल्या पाहिजेत एक दोन संग्रह पुन्हा अण्णाभाऊच्या नंतर निघालेले आहेत पण अजूनही वाव आहे म्हणजे मला एकच बॉम्ब द्या ही कथा अजून कुठल्या संग्रहात आलेली नाही अशा कितीतरी कथा त्यांच्या राहिलेल्या आहेत त्या संकलित करणं अण्णाभाऊंच्या अभ्यासकाने हे काम स्वीकारलं पाहिजे आणि वेगवेगळ्या मासिकांच्यामधून आलेल्या अण्णाभाऊंच्या कथा एकत्र करून त्या पुढं मांडल्या पाहिजेत हे सगळं लेखन अण्णाभाऊ करत असताना अण्णाभाऊंच्या लेखनाची वैशिष्ट्य कोणती होती हा प्रश्न महत्त्वाचा आहे अण्णाभूंचं लेखन हे एका निर्भय लेखकानं लिहिलेलं लेखन होतं अण्णाभूंचं लेखन हे एका समाजातल्या तलस्पर्शी भूमिका घेऊन लिहिणाऱ्या माणसाचं लेखन होतं अण्णाबोंचं लेखन हे संघर्षशील असं लेखन आहे अण्णाबोंचं लेखन हे ले तळातल्या ज्यांना दलित म्हणतात दलित हा शब्द आंतरराष्ट्रीय राजकारणातून आलेला आहे आपण इकडं फुले आंबेडकरी पे प्रे प्रेरणेचं साहित्य असं साहित्याला आता म्हणतोय म्हणजे दलित साहित्य वेगळं आणि फुले आंबेडकरी प्रे प्रेरणेचं साहित्य वेगळं असं साधारणपणे आता विश्लेषण केलं जाते पण सुरुवातीच्या काळात त्याला दलित साहित्य हाच शब्दप्रयोग सगळ्यांनी वापरलेला आहे असो अण्णाबोंचं सगळं लेखन जे आहे हे निर्भयपणे वास्तव वास्तवाचं लेखन करणारं लेखन आहे अण्णाभूंच्या साहित्यानं पहिल्यांदा ज्यांना सम साहित्यामध्ये वाव नव्हता हो साहित्यामध्ये ज्यांना स्थान नव्हतं हो साहित्यामध्ये ज्यांना प्रातिनिधिक मिळालं नव्हतं आणि साहित्याच्या मंचावर ज्यांना हजेरी लावता आली नव्हती असे समाज सगळे साहित्यामध्ये आणले हे अण्णाभूंचं पहिलं वैशिष्ट्य आहे त्यांनी मी म्हटलं असता ते पुन्हा डाऊन ट्रॉडर्न या अर्थानं दलित फुले आंबेडकरी प्रेरणेचे लोक पुढं स्त्रिया आदिवासी झोपडपट्टीवाशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं ही शिवाय झोपडपट्टीमध्ये अडाणीपणे जीवन जगणारे आणि वाईट पद्धतीने जीवन जगणारी जी माणसं आहेत त्यातले चोर दरोडेखोर पलायन करणारे वेगवेगळ्या पद्धतीचे गुंडगिरी करणारे ही सगळी माणसंसुद्धा अण्णाभूंच्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहेत एक समाज जो समाज साहित्यापासून लाभ होता तो समाज पुढं आणण्याचं काम फार चांगल्या पद्धतीनं अण्णाभाऊने आपल्या साहित्यातून केलं आहे सगळ्या साहित्याच्या पाठीमागची प्रेरणा जी आहे ही प्रेरणा न्याय मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या विद्रोही लेखकाची प्रेरणा आहे अण्णाभू साठे हे विद्रोही लेखक आहेत विद्रोही साहित्याचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र त्यांच्या साहित्यातून निर्माण झालं आणि अण्णाभाऊनी त्याला गेम चेंज चेंजर म्हणतात तसं अण्णाभाऊंच्यामुळं मराठी साहित्याचा गेम सगळा बदलला पट बदलला साठोत्तरी मराठी साहित्य हा जो शब्दप्रयोग वापरला जातो नारायण जा सुरेंच्यापासून भालचंद्र नेमाडेपर्यंत आणि जे नवीन लेखक बरेचसे आले बाबुराव बागुल आणि बाकी सगळे तर या या लेखकाने साहित्याचा स्तर बदलला साहित्याचे विषय बदलले साहित्याची मांडणी बदलली साहित्याचे सूत्र बदलली आणि एकूणच मराठी साहित्य का टाकून पुढं आल्याप्रमाणे मध्यमवर्गातून बाजूला झालं आणि समाजाच्या तळाच्या थरापर्यंत साहित्य पोचलं हे जे काम झालं हे अण्णाभोंच्या साहित्याच्या प्रेरणेतून पुढं जास्त प्रमाणात आलं अण्णाभोंचं साहित्य हे स्त्रीचं चारित्र्य देशाचं चा स्वातंत्र्य आणि पुरुषाचं स्वाभिमान ह्या तीन मुद्द्यांच्या आधारे पुढं जातं हे तीन मुद्दे त्यांच्या मांडणीमध्ये फार वेगळ्या पद्धतीने आलेले आहेत आणि ही मांडणी जी आहे त्यांची ही मांडणी एका वेगळ्या पद्धतीनं संघर्ष पद्धतीनं प्रश्न उभा करणारी मांडणी अशी मांडणी आहे या मांडणीमुळं मराठीमध्ये जे विद्रोही साहित्य पुढं तयार झालं पुढं मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार सुरू झाले लिटल मॅगझिन झालं लिटल मॅगझिनमधून काय अनेक लेखक पुढं आले अनेक कवी पुढं आले त्याप्रमाणे एकोणीसशे पंच्याहत्तर साली जागतिक स्त्री वर्ष सुरू झालं आणि स्त्रीवादी साहित्य आपल्याकडं हो मोठ्या प्रमाणात सुरू झालं मुस्लिम मराठी साहित्य सुरू झालं जैन मराठी साहित्य सुरू झालं अनेक मराठी साहित्यामध्ये अनेक नवे नवे धुमारे फुटायला लागले अष्ट्याहत्तरच्या दरम्यान आनंद यादवाच्या प्रेरेनं मराठी ग्रामीण साहित्याची संघटित चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू झाला ऐंशीच्या एक्क्याऐंशीच्या दरम्यान बाबुराव बागुल आणि कॉम्रेड शरद पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली प्रेरेनं दलित आदिवासी ग्रामीण साहित्य महासभा उभी राहिली या साहित्य महासभेनं फार सुंदर पद्धतीनं साहित्य संमेलनं घेतली अनेक नवीन साहित्यिक त्यातून तयार झाले वाळवा नाशिक साक्री इथल्या कोल्हापूर इथली त्यांची साहित्य संमेलनं फार गाजली मोठी झाली आणि एक वेगळं साहित्यामध्ये एक ज्याला म्हणतो वास्तववादी आणि संघर्षवादी अशा प्रकारच्या साहित्याच्या प्रेरणा तयार झाल्या एकोणीसशे नव्याण्णवला विद्रोही साहित्य सुरू झालं विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळ सुरू झाली धारावीला त्यांचं पहिलं साहित्य संमेलन झालं आत्तापर्यंत मराठीमध्ये एक साहित्य संमेलन झाले असतील विद्रोहीचे आणि त्यातून फार सुंदर पद्धतीनं विद्रोही विचाराचा विकास करण्याचा प्रयत्न होतो आहे हे विद्रोही लेखक आणि विद्रोही चळवळ जी आपलं काम करते आहे ते अण्णाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली अण्णाभाऊंच्या विचाराच्या प्रकाशात काम करते आणि म्हणून मराठीमधल्या आधुनिक मराठीमधल्या विद्रोही साहित्याचे अण्णाभाऊ साठे हे जनक आहेत अण्णाभाऊ साठेंनी विद्रोहाची एक वेगळी दिशा दा दाखवली आहे आणि ती विद्रोहीची दिशा ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे म्हणून अण्णाभाऊ जगभर गेले जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये अण्णाभाऊच्या साहित्याचं भाषांतर झालं ते रशियनमध्ये झालं आहे इंग्लिशमध्ये झालं आहे भारतातल्या सगळ्या भाषांच्यामध्ये झालं आहे स्लोहाकमध्ये झालं क्युबन भाषेमध्ये झालेलं आहे तिबी भाषेमध्ये झालेलं आहे आता हे जे भाषांतर झाली अण्णाभूंच्या साहित्याची ही होण्याचं कारण जगातली वेदना जागतिक कष्टकऱ्यांची वेदना बरोबर पकडण्याचं काम अण्णाभू आपल्या साहित्यामध्ये करतात आणि जागतिक कष्टकऱ्यांचा आवेश जो आहे जगण्याचा उन्मेष जो आहे एका वेगळ्या पद्धतीचा निराश निराशा त्यांना माहिती नाही परते पडतील पण पर पडून राहत नाहीत पराजित होतील पण पर थांबत नाहीत शेवटपर्यंत झुंजत राहतात मरेपर्यंत झुंजत राहतात मरताना सुद्धा मानेनं मरतात आणि जगताना सुद्धा मानेनं जगतात स्वतःच्या कष्टाच्या बळावर जगतात नैतिकतेनं जगतात लोक नैतिकता पाळतात माणुसकी पाळतात अशी एक नवी मानस मानवी जगच अण्णाभाऊंनी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातून यामुळंच अण्णाभाऊ हे जागतिक दर्जाचे जागतिक लेवरचे लेखक बनलेले आहेत खरं तर भारतात अण्णाभाऊंची प्रचंड उपेक्षा झाली आहे मराठीत आणि भारतात अण्णाभाऊंची प्रचंड उपेक्षा झाली स्वतःला साहित्य संमेलन करणारे आणि स्वतःला फार साहित्याचे प्रमुख घटक मानणारे प्रभाव मानणारे त्यांनी अण्णाभूंचं एकाही पुस्तकाचे परीक्षण समीक्षण वगैरे केलं नाही त्यांनी अण्णाभूंचं कुठेही कौतुक फारसं केलेलं नाही काही व्यक्तीने केलं काही व्यक्तीने केलं कॉम्रेड केल। डांगे एस ए डांगे श्रीपाद अंबरण डांगे यांनी बेचाळीस सालीच नवा एक मोठा लेखक येतो आहे अशा पद्धतीनं अण्णाबोंचं पुस्तक एकही नव्हतं त्यावेळेला अण्णाभूंच्याबद्दल भविष्यवाणी केली आणि ती पुढं खरी ठरली अण्णाभाऊच्या फकीरा कादंबरीला पुरस्कार मिळाल्यानंतर बाभ बोरकर कवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊंचा सत्कार झाला मुंबईमध्ये आणि तो फार गाजला दत्तोवन पोद्दार नर फाटक पु ल देशपांडे या लोकांनी अण्णाभाऊना म्हणजे अण्णाभाऊंची व्यक्तिगत व्यक्तिगत लेवलवरची दखल घेतली पण अण्णाभाऊची समीक्षा कोणी केली नाही अण्णाभोंच्याबद्दल म्हणजे त्याचं वाचन करून काहीतरी त्यांच्याबद्दल बोलणं हे नाही झालं त्यांच्या साहित्याचं विश्लेषण नाही झालं अण्णाभोंच्या मृत्यूनंतर जो युगांतरचा विषांग निघाला त्या अंकामध्ये काही चांगले लेख लिहिले गेले त्यात नारायण सुर्वेचा लेख आहे अमर शेखांचा लेख आहे विंदा कंदीकरांचा लेख आहे हे मृत्यूनंतर झालं आता हे लेखसुद्धा अण्णाभोंच्या प्रेमातून लिहिलेले आहेत पण अण्णाभोंच्या साहित्याच्या अभ्यासातून फारसे लिहिलेले आहेत असं वाटत नाही सुर्वे सोडले तर बाकीच्या कोणी अण्णाभाऊंचं साहित्य फार मोठ्या प्रमाणात वाचलं होतं मोठ्या लेखकाने असं दिसत नाही पण मात्र त्यांनी अण्णाभूंना मान्यता दिली ते विंदा खरदेकर म्हणाले की संघर्षाच्या जाळातून उठणाऱ्या ठिणगिया म्हणजे अण्णाभूंचं साहित्य अमरशेखाने तर अण्णाभाऊ हा मोठा तत्वज्ञ लेखक आहे अण्णाभाऊ आणि अमरशेख एकत्र होते त्यामुळे ते, ते गंभीर होते आणि अमर समोरच अण्णाभूंचं सगळं साहित्य तयार झालं होतं असं स अण्णाभोनच्या साहित्याचं मोजक्या लोकांनी मान्य केली करण्याचा प्रयत्न केला पण अण्णाभोंचं मूल्यमापन आजपर्यंत मराठीमध्ये झालेलं नाही आता मी माझा प्रबंध शिवाजी विद्यापीठाला चौऱ्याहत्तर ते पंच्याऐंशी असा अभ्यास करून शिवाजी विद्यापीठाला सादर केला त्या प्रबंधाचं मूल्यमापन डॉक्टर केशव मेश्राम डॉक्टर भालचंद्र फडके आणि डॉक्टर एस एस भोसले या ठिकाणी केलं आणि त्याला मान्यता दिली पुढे नव्वद साली लोकवामय ग्रहानं माझं अण्णाभाऊसाठी समाजविचार आणि साहित्य विवेचन हा ग्रंथ काढला त्याचे पाच सहा आवृत्ती आतापर्यंत निघालेले आहेत त्याचवेळी अण्णाभाऊंचं छोटं चरित्र पन्नास पानाचं तेही त्यांनी प्रकाशित केलं त्याच्या जवळजवळ वीस पंचवीस आवृत्ती आतापर्यंत झालेल्या आहेत हे सोडलं तर अण्णाभाऊंचं मूल्यमापन करणारं लेखन फारसं कोणी केलेलं नव्हतं पण अण्णाभाऊ वारल्यानंतर एकाहत्तरपासूनच एकोणसत्तरला अण्णाभाऊ वारले एकाहत्तर साली पुण्यामध्ये एका हायस्कूलच्या ग्राउंडवर अण्णाभाऊंचा म्हणजे वाढदिवस साजरा हे जयंती साजरी झाली कोल्हापूरचे कोल्हापूर साताऱ्याचे त्यावेळेचे खासदार हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते अण्णाभाऊंचा पुतळा पुणे विद्यापीठामध्ये पुणे शहरामध्ये पहिल्यांदा उभा राहिला आणि त्या पुतळ्याचं अनावरण यशवंतराव चव्हाणांनी केलं हे अनावरण करत असताना यशवंतराव चव्हाणांनी माझी गावावर राहिली मैना माझ्या जीवाची होती दैना हे अनावची छक्कड त्यांना पाठ असलेली म्हणून दाखवली होती त्यांच्या भाषणामध्ये फकीरा कादंबरी ज्याला आली त्याला यशवंतरावांनी ती कादंबरी वाचली महाराष्ट्राचे ते, ते मुख्यमंत्री होते ते पन्हाळ्याला अभ्यास शिबिराला तरुणांच्या चाललेले होते आणि जाताना त्यांनी ती कादंबरी वाचली पेटनाक्यापर्यंत वाचून संपवली आणि पेटनाक्याला पुन्हा चहा घेऊन पुन्हा ते डोळे मिटून थोडे झोपले आणि ते यशवंतराव लिहिले ते आणि पुढं उठून पुन्हा दुसऱ्यांदा वाचली आणि त्यांनी लगेच भाऊने एक पत्र टाकलं आणि त्यात त्यांनी म्हटले अरे अण्णा कारण ते बेचाच्या चळवळीमध्ये मित्र होते दोघे <coughs> ते त्यामुळे त्यांचे संबंध एकत्र होतेच तर त्यांनी म्हटलंय अरे अण्णा तू फार सुंदर लिहितोस मी यशवंतराव चव्हाण हुशार उ, 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 त्यांनी उपरोधिक उ, भाषेत म्हणले मी यशवंतराव चव्हाण फार हुशार आहे तुला माहितीच आहे मी माझ्या आयुष्यात एक पुस्तक दोन वेळा कधीच वाचलं नाही एकदा मॅट्रिकला बर्तवान रिसेलचे निबंध दोन वेळा वाचले होते मॅट्रिकला असताना आणि त्यानंतर तुझं पुस्तक मी दोन वेळा वाचलं अरे फकीरा मी वाचला आणि उशाला ठेवला आणि डोळे झाकले तर फकीराचा गबऱ्या माझ्या डोक्यात नाचायला लागला मी पुन्हा उठलो आणि अजून वाचली फार सुंदर लिहितोस अण्णा लिहित राहा हे यशवंतराव चव्हाणांचा अभिप्राय अण्णा अण्णा मिळाला अशा पद्धतीनं अण्णाभांचं लेखन जे आहे त्या लेखनाचा आता माझ्यानंतर दहा बारा पी एच डी झालेली आहेत अण्णाभोंच्या साहित्यावर हो। जवळजवळ पंचवीस एक एम फिल झालेले आहेत आता आंतरविद्याशाखी इंटर डिस डिसिप्लिनरी सब्जेक्ट आय डी एस त्याच्यामध्ये अण्णाभोंचा अभ्यास होतो आहे ते अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र संस्कृती भाषा पुन्हा संघर्षशास्त्र या सगळ्या बाजूनं तत्त्वज्ञान या सगळ्या बाजूने अण्णाभाऊंचा अभ्यास करण्याचा तरुण मंडळी फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत एकविसाव्या शतकात अण्णाभाऊंचा अभ्यास खऱ्या अर्थानं सुरू झाला आधी फारसं नव्हतं म्हणजे जा मी ज्यावेळा करत होतो त्यावेळा काही फारसं नव्हतं कुठंतरी जयंतीच्या निमित्तानं काही अंक काढले जायचे वानखेडेने नागपूरला अंक काढला होता वामन होवाळाने मुंबईमध्ये जयंतीचा कार्यक्रम चांगला घेतला होता असे काही अपवाद सोडले तर फारसं हे नव्हतं आता अण्णाभोंची मराठी साहित्यातलं अण्णाभूतचं स्थान नेमकं कोणतं अण्णागोंचं काम कोणतं मराठी साहित्याला अण्णाभोंदी देन कोणती अण्णाभाऊनी मराठी साहित्याला काय दिलं आणि मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये अण्णाभोचं नेमकं स्थान काय आहे या दिशेनं विचार होण्याची गरज आहे या दिशेनं मूल्यमापन होण्याची गरज आहे ज्यांनी आतापर्यंत उपेक्षा केल्या त्यांना माझी विनंती आहे उपेक्षा करण्यासाठी तरी तुम्ही लिहा अण्णाभाऊ तुम्हाला लेखक वाटत नाही ना का लेखक वाटत नाही हे सांगण्यासाठी लिहा ना कसा लेखक वाटत नाही त्याच्या चुका अमक्या अमक्या आहेत हे सांगण्यासाठी लिहा म्हणजे आमचे नवे विद्रोही लेखक जे आहेत ते तुमच्या तुम्ही जे लिहितात त्याची उत्तरं देतील एका बाजूला अण्णाभाऊ जगभर प्रसिद्ध होत आहेत एका बाजूला त्यांच्या साहित्याच्या आवृत्त्याच्या आवृत्त्या निघत आहेत एका बाजला वाचक समीक्षकांना बाजूला ठेवून अण्णाभोना डोक्यावर घेत आहेत आणि समीक्षक नावाची जमात मात्र अजूनही अण्णाभूंच्याकडं त्या दृष्टीनं पाहायला तयार नाही हे फार चुकीचं आहे फार वेगळं आहे याचं दुःख आहे अलीकडे मात्र काही लोक लक्ष घालायला लागले विश्वास पाटील नावाच्या सुप्रसिद्ध लेखकानं अण्णाभाऊ साठे यांची दर्दना कहाणी नावाचं पुस्तक राजहंस प्रकाशनानं ते प्रकाशित केलं आहे हे पुस्तक नुकतंच बाजारात आलेलं आहे विश्व विश्वास पाटलांनी चांगला अभ्यास केला आहे आणि अण्णाभाऊंचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे केवळ विश्लेषण केलेलं नाही तर विश्वास पाटलांनी जगातल्या ले मोठ्या लेखकांच्याबरोबर महाश्वेता देवी प्रेमचंद अशा जगातल्या वेगवेगळ्या बरोबर मान्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे अन्न ती मानणी चांगली केलेली आहे म्हणजे त्याचं मी स्वागत करतो अण्णाभूंच्याबद्दल वेगवेगळ्या मान्यवर लेखकांनी लिहावं असं मी त्यांना आवाहन करतो त्यांनी काहीही लिहावं जसं त्यांना वाटेल तसं लिहावं पण लिहावं उत्तम कांबळेने छक्कडवर चांगलं लिहिलं आहे अण्णाभुंचे छक्कड त्याचं चांगलं लिहिलं आहे काही लेखक बाबूराव बागुल यांनी अण्णाभाऊंच्याबद्दल चांगले उद्गार काढलेत नामदेव ढसाळ मला म्हणाले होते जगातल्या सर्वोत्कृष्ट दहा कथा काढायच्या ठरल्या तर त्यात अण्णाभाऊंचं स्मशानातलं सोनं हे घ्यावं लागेल हे असं आपल्या लेखकांनी आणि आपल्या विचारवंतांनी चिंतकांनी अण्णाभाऊंचा अभ्यास केला आहे अण्णाभाऊना विचारलं आहे परंतु ग्रंथरूपात काही अजून आलेलं नाही म्हणून मी आता एक छोटा प्रयत्न केलेला आहे उद्या म्हणजे आज एक ऑगस्टला कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनामध्ये Uh, माझ्या त्या पुस्तकाचं पुस्तिका आहे छोटी त्याचं प्रकाशन होतं आहे डॉक्टर राहुल आमचे रवींद्र श्रावस्ती यांच्या हस्ते प्रकाशन करायचं ठरलेलं आहे त्या पुस्तिकेचं नाव आहे मराठी विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे हे मराठीतल्या विद्रोहाचे जनक आहेत आधुनिक मराठीत जो विद्रोह उभा राहिला आहे आणि जो वेगवेगळ्या पद्धतीने आता विकसित होतो आहे तो आता गगनाला गवशणी घालण्याच्या तयारीत आहे हे सगळं जे आहे हे अण्णाभाऊंच्या प्रेरणेनं तयार झालं आहे अण्णाभाऊनी समाजात न ज्या मूक होता तो माणूस जे बाबासाहेबांनी मूक नायक जसा तयार केला तसं अण्णाभाऊनी समाजात मूक असणारा समाज अंधारात असणारा समाज हा साहित्यामध्ये आणलेला आहे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे अण्णाभाऊने आपली फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे आणि जगबदल घालून हे घाव सांगून गेले मला भीमराव असे एक सुंदर गीत त्यांचं प्रसिद्ध आहे अण्णाभावने आंबेडकरी कथासुद्धा एक किमान दहा कथा अण्णाभोंच्या ह्या आंबेडकरी प्रेरणेच्या कथा ज्याला म्हणता येईल फुले आंबेडकरी प्रेरणेच्या प्र कथा म्हणता येईल अशा कथा आहेत अण्णाभावना अकाली गेले अण्णाभाऊ ते जर जिवंत राहिले असते तर एकूण साहित्याला फार वेगळ्या प्रकारचं वळण लागलं असतं अण्णाभावने आपला आत्मचरित्र लिहायचा प्रयत्न सुरू केला होता मृत्यू करून जीवनाकडे असं त्या आत्मचरित्राचं नाव त्यांनी घेतलं होतं दोन पानं लिहून झाली होती पुढं लेखन होऊ शकलं नाही ते जर आत्मचरित्र त्यावेळेला तयार झालं असतं तर पुढं मराठीमध्ये जे फुले आंबेडकरी स प्रेरणेच्या साहित्यामध्ये जे आत्मचरित्र आली जी, 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 जी आत्मकथनं आली त्या त्या स्वरूपाच्या कादंबऱ्या आल्या त्यांच्यावर फार मोठा प्रभाव अण्णाभुंच्या साहित्य त्या आत्मचरित्राचा पडल्याशिवाय राहिला नसता अण्णाभुंच्याबद्दल खूप बोलता येईल त्यांची भाषा त्यांची संघर्षाची बीन त्यांचा एकूण कथा जे त्यांचं कथा ही दृश्यात्मकता हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे अण्णाभाऊची कथा वाचत असताना आपण पाहतोय असं वाटतो आपल्यासमोर चित्रपट सरकतो आहे असं वाटतो म्हणूनच अण्णाभांच्या साहित्यावर नऊ चित्रपट निघाले आणि ते सगळे जे सगळे गाजले मराठी चित्रसृष्टी अडचणीत होती त्यावेळेला अण्णाबांच्या चित्रपटाने मराठी चित्रपटाच्या रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव साजरे केले फार सुंदर चित्रपट निघाले फकीरावर चित्रपट निघालेला आहे चित्रावर चित्रपट निघालेला आहे चंदनवर चित्रपट निघालेला आहे हे सगळे सत्तू भोसले वारणेचा वाघ त्याच्यावर चित्रपट निघालेला आहे हे सगळे चित्रपट खूप काजले चित्रशैली ज्याला म्हणतो हे दृश्यशैली चित्रशैली आणि अतिशय गतिमान कथा कथा मांडत असताना एक एक कॅरेक्टर अण्णाभाऊ एक चार वाक्यातसुद्धा मांडू शकतात हे फार सुंदर पद्धतीनं त्यांनी कॅरेक्टर्स उभे केले आहेत त्यांचे अनेक चरित्र अनेक माणसं त्या माणसांचे स्वभाव त्यांचे वैशिष्ट्य हे सगळं पुन्हा नव्यानं अभ्यासण्याची गरज आहे असं मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य शाखा ज्या आहेत ज्या अभ्यास शाखा आहेत त्या आता अण्णाभाऊंच्याकडे लक्ष देत आहेत आपण आता मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण संशोधन केलं पाहिजे ते आपण अण्णाभंच्यावर प्रेम करतो बाबासाहेबांच्यावर अण्णाभंच्यावर आपण प्रेम करतो प्रेम करतो ही चांगलीच गोष्ट आहे पण केवळ प्रेम करतो असं नाही त्यांना वाचलं पाहिजे खोलात जाऊन वाचलं पाहिजे त्यांची वैशिष्ट्य शोधली पाहिजे आणि तटस्मृत्तीनं करा जे एखाद्याला एखादा जर दोष वाटला तर तो त्याने मांडायला हरकत नाही मला हट कठारे नावाचे मोतीराम कठारे नावाचे लेखक आहेत त्यांनी एक लेख लिहिला आहे त्यांच्या लेखाशी माझा मतभेद आहे त्यांनी फ फकीराच्या कादंबरी फकीराच्या मनावर ब्राह्मणवादी छाप आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आहे फार चुकीचा आरोप त्यांनी केला आहे तो आरोप खरा नाही कारण ब्राह्मणवादी छाप असण्याचा प्रयत्नच प्रश्नच ना नाही विष्णुपंत कुलकर्णी आणि शंकरराव पाटील हे त्या वाटेगावमधले ब्रिटिशांचे दोन प्रतिनिधी आहेत एक पाटील आहे आणि दुसरा कुलकर्णी आहे आणि दुष्काळ पडल्यामुळे मोठा त्या दुष्काळामध्ये माणसं उपाशी मरत आहेत म्हणून हा तरुण असणारा फकीरा विष्णुपंत कुलकर्णीला गाव पातळीवरचा ब्रिटिशांचा प्रतिनिधी म्हणून जा विचारायला गेला आहे तो म्हणतोय नाना आम्ही जगायचं कसं माणसं उपाशी मरत आहेत आम्ही काय करू सांगा हे तो जाऊन विचारतो आहे आणि विष्णूपंत तिथं त्यांना सानभूत दाखवतोय विष्णूपन म्हणतोय मी स्वयं तुमच्यासारखी माझीसुद्धा आवाज आहे आणि मी जे कळवलेलं आहे वर सरकारला पण सरकार काही लक्ष घालत नाही तुम्ही जगलं पाहिजे काहीही करा कसंही करा आणि तुम्ही जगा हे विष्णूपन म्हणतोय पण याचा अर्थ विष्णुपंत हा फकीराला मार्गदर्शन करणारा कसा काय ठरू शकतो फकीरा विष्णुपंत जर कुलकर्णी नसते गावचे तर फकीरा त्यांच्याकडे गेले असते काय तर अशा प्रकारचे आपले लेखकसुद्धा अण्णाभवंच्यावर थोडा आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत स्त्रीवादी साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी त्यांचा अभ्यास केला पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल अण्णाभवंच्या नायिका एकापेक्षा एक लढाऊ आणि एक वेगळ्या पद्धतीनं जीवन जगणाऱ्या नायिका आहे निखारामधली कथा मुलगी ही बलात्कार करू पाहणाऱ्याला घरात कुंडून जाळून मारते आता हा जो संघर्ष आहे म्हणजे स्त्री स्वतःच्या चारित्र्यासाठी काय करते डोळेसारखी कथा माझे डोळे जर माझ्या चारित्र्यावर आळ आणणार असतील तर माझे डोळेच नको मग ते डोळे काढून घेते ते हे अन्नाबद्दल सगळं साहित्य मुळातून साहित्य वाचलं पाहिजे माझी विनंती आहे नव्या लोकांनासुद्धा विनंती आहे आंधळ प्रेम करू नका अण्णाभाऊचं साहित्य वाचा नव्यानं वाचा त्याच्यावर सखोल अभ्यास करा आणि त्यानंतर अण्णाभाऊंचं मूल्यमापन करूया अण्णाभाऊंचं नाव तुकाराम आहे आणि अण्णाभाऊ हे संत तुकारामाच्या नंतरचे मराठीतले जनतेतले मोठे लेखक आहेत हे अण्णाभाऊ हे जगभर गेलेत मी अमेरिकेत गेल्या वर्षी होतो एकोणीस साली अमेरिकेत मी पाहिलं अनेक विद्यापीठामध्ये तिथं कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये निग्रो आणि अण्णाभाऊ साहित्य साहित्याने अण्णाभाऊ साहित्य निग्रो साहित्याने फुले आंबेडकरी प्रे प्रेरणेचं साहित्य यांचा अभ्यास चालू आहे त्यातूनच चा लक्ष्मणवानेच्या उपरा आणि दया पवारांचं बलुतं यांना फोर्ट फाउंडेशनचं प्राईज मिळाले हे अण्णाभूंचं साहित्य जस जसं खोल जास्तपर्यंत वाचलं जाईल तस तसं नव्या लेखकांना एक उभारी मिळेल एक नवी दिशा मिळेल आणि आजचा जो भांडवली काळ आलेला आहे अतिशय विचित्र असं हे आलेलं आहे महागाई वाढलेली आहे जगणं अवघड झालं आहे अशा वेळेला याला उत्तर काय द्यायचं याचं उत्तर अण्णाभूंच्या साहित्यात आहे अण्णाभूंच्या साहित्यात संघर्ष आहे अण्णाभूंच्या साहित्यात संघटन आहे अण्णाभूंच्या साहित्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन जगण्याच्या रीत आहे पद्धत आहे जनमानसांची लोकमानसांची नीतिमत्ता कोणती असते त्याचंही चित्र अण्णाभूंच्या साहित्यात आहे हे सगळं जवळून वाचावं अभ्यास करावा मूल्यमापन करावं तटस्थपणे करावं भाबडेपणानं <laughs> कुणाला करायचं असेल तसंही करायला हरकत नाही परंतु अण्णाभाऊंचा उत्तर होतं जास्तीत जास्त अभ्यास होणं त्या अभ्यास करून अण्णाभाऊंचं जागतिक वाङ्मयामधलं हो स्थान भारतीय वाङ्मयामधलं हो स्थान हे निश्चित होणं आणि अण्णाभाऊंच्या साहित्यातून कोण कोण कोणती मूल्यं पुढं आली ती मूल्य शोधण्याचा प्रयत्न करणं आणि ती मूल्यं आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणं हेच अण्णाभाऊच्या अभ्यासाचं सारं आहे या निमित्ताने मी विनंती करतो की अण्णाभावचं जे साहित्य सापडेल आता शासनानं दोन खंड काढलेले आहेत अण्णाभाऊच्या साहित्या निवडक साहित्याचे शिवाय पा, गोविंद पानसरे यांनी त्यांच्या साहित्याचा एक मोठा पंच काढलेला होता आणि अनेक म्हणजे अण्णाभांचं साहित्य मिळू शकतात आता ते वाचावं तरुणांनी वाचावं त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धती माधवराव बागल कोल्हापूरचे मोठे नेते ते, ते अण्णाभावना आपला मुलगा मानायचे त्यांनी मला सांगितलं होतं की मी चित्रकार आहे आणि अण्णाभूंच्या साहित्यामध्ये जे रंगसंगीती आहे हे रंगसंगतीचा अभ्यास करून वेगळा त्याच्यावर लेखन करता येतो ते रंगांचा वापर अण्णाभाऊनी कसा केला आहे निसर्गातल्या रंगांचा वेद अण्णाभाऊने कसा घेतला आहे याचं चित्र त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे सौंदर्यशास्त्र एक नवं वेगळं अण्णाभूंच्या साहित्यातून पुढे येऊ शकतो कॉम्रेड शरद पाटलांनी अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र नावाचं पुस्तक लिहिले अण्णाभूंच्या नायिका अण्णाभाऊ सांगतात ती सुंदर होती उत्साही होती ती गोरी होती असं म्हणत नाही ते कुठं आणि ती चालताना रस्त्यानं निर्यात टेपलीत चाललेली होती हे अण्णाभाऊ आपल्या नायिकेकडे पाहताना पहिल्यांदा तिच्या पायाकडे पाहतात आणि मग पुढचं वर्णन करतात आता हे जे आहे ही सगळी अण्णाभाऊची वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य ही पाहिली पाहिजेत वाचली पाहिजेत अभ्यासली पाहिजेत समाजासमोर आणली पाहिजेत आणि मराठी साहित्यातलं अण्णाभाऊंचं जे अद्वितीय स्थान आहे हे स्थान निश्चित करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं या निमित्तानं अण्णाभावांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वाङ्मयाला त्यांच्या धडपडीला त्यांच्या संघर्षाला त्यांच्या वेदनेला त्यांनी आयुष्यात सहन केलेलं जे एकूण अनेक वाईट गोष्टी होत्या त्या सगळ्यांना म्हणजे अभिवादन मी करतो या निमित्तानं अण्णाभाऊंचं पुन्हा एकदा स्मरण करतो आपण सर्वांनी त्यांच्याबद्दल वाचावं विचार करावा अभ्यास करावा आणि मान्य करावी, असे आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र